सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 या विषयाचं सुधारित मूल्यमापन पद्धती या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असेल, प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणजे थोडक्यात पेपर पॅटर्न याचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, हे आपलं 10वीचं वर्ष आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका कशी असेल, प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातील, काय काय गुणदान योजना असतील, कोणत्या प्रकरणाला किती गुण असतील, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण बदललेली जी मूल्यमापन योजना आहे त्या बदललेल्या मूल्यमापन योजनेविषयी, त्या पद्धतीविषयी, त्याची पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात घेऊ। साधारणतः सप्टेंबर 2019 या महिन्यामध्ये शासनाने बोर्डाच्या सर्व विषयांची मूल्यमापन पद्धती ही बदललेली आहे आणि आपल्या विज्ञान विषयामध्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयामध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आहे तर तो आपण लक्षात घेणार आहोत। सर्वात पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे आपली ही जी प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका आहे। जशा इतर विषयाच्या कृतीपत्रिका आहे तशीच आपली विज्ञान विषयाची देखील कृतीपत्रिका आहे। यात मार्च 2019 पर्यंत जे प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नांमध्ये 20% प्रश्न म्हणजे 40 पैकी 8 गुणांचे प्रश्न हे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावर विचारले जात होते, परंतु शासनाने ते आता रद्द केलेले आहे। तर आता विज्ञान भाग व 1-2 या दोन्ही कृतीपत्रिकेसाठी 40 गुणांचे प्रश्न संपूर्णच्या संपूर्ण इयत्ता 10वीच्याच अभ्यासक्रमावर असणार आहेत। मग मागील वर्षी अजून एक बदल असा होता की कोणत्याही प्रकरणाला, कोणत्याही धड्याला गुणदान दिलेलं नव्हतं, परंतु मार्च 2020 परीक्षेपासून बोर्डाने प्रत्येक प्रकरणाला गुण दिलेले आहेत आणि त्या गुणानुसारच त्या प्रकरणांवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। आता या ठिकाणी बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, आता भाग 1 जर विचार केला आपण तर विज्ञान भाग 1 मध्ये 2 मुख्य विषय आहेत, उपविषय, एक भौतिकशास्त्र आणि दुसरा रसायनशास्त्र। त्यात 23 गुणांचे जे प्रश्न आहेत ते 40 पैकी 23 गुणांची प्रश्न आणि विकल्पासहित, ऑप्शनसहित 33 गुणांची प्रश्न ही भौतिकशास्त्रावर विचारली जाणार आहेत। तर त्याच्यात दुसरा भाग जो आहे उपविभाग, रसायनशास्त्राची काही प्रकरणं आहेत, त्या रसायनशास्त्राच्या प्रकरणावर 27 गुणांची एकूण प्रश्न आहेत विकल्पासहित, तर कंपल्सरी त्याच्यात 17 गुणांना प्रश्न विचारली जाणार आहेत। म्हणजे 23 आणि 17 आपण जर विचारात घेतलेत तर बेरीज होते 40 आणि आपला एकूण पेपर प्रश्नपत्रिका आपली विकल्पासहित असेल 60 गुणांची। आता आपण पहिल्या प्रकरणाचा विचार केला तर भाग 1 पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन, त्याला कंपल्सरी मार्क्स आहेत 3, ऑप्शनसहित आहेत 5। दुसरं प्रकरण आहे आपलं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पिरेडिक्स एलिमेंट्स, तो एक कंपल्सरी 4 गुणांना आहे,
विकल्पासहित आहे सहा गुणांना. तिसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया, थर्ड चॅप्टर इज केमिकल इक्वेशन्स. याला गुण आहेत चार आणि विकल्पासहित आहेत सहा. चौथं प्रकरण आहे विद्युत धारेचे परिणाम, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याला गुण आहेत पाच, कंपल्सरी आणि विकल्पासहित ऑप्शन विथ ऑप्शन सात. पाचवं प्रकरण आहे उष्णता, हीट. याला गुण दिलेले आहेत तीन आणि विकल्पासहित आहेत पाच. सहावं प्रकरण आपलं आहे प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याला गुण आहेत पाच आणि विकल्पासहित आहेत सात. त्यानंतर सातवं प्रकरण आपलं भाग एकचं आहे भिंग व त्याचे उपयोग, लेन्स अँड देअर युजेस. ते प्रकरण आहे चार गुणांसाठी आणि विकल्पासहित आहे सहा गुणांसाठी. आठवं प्रकरण आहे धातुविज्ञान. हे प्रकरण आहे कंपल्सरी मार्क यायला आहेत चार आणि विकल्पासहित आहेत सहा गुण. नववं प्रकरण आपलं आहे कार्बनी संयुगे. ते पाच गुणांचं प्रकरण आहे, विकल्पासहित आहे सात गुण. आणि दहावं प्रकरण आहे अवकाश मोहीम, स्पेस मिशन. हे प्रकरण तीन गुणांना आहे, विकल्पासहित चार गुणांना. मग आपण कंपल्सरी जे मार्क्स आहेत त्यांची जर टोटल केली तर ही टोटल येते चाळीस, आणि विथ ऑप्शन विकल्पासहित टोटल केली तर ती येते साठ. म्हणजे प्रत्यक्षात साठ गुणांचा पेपर असेल, आपल्याला तो चाळीस मार्काचा सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे. आता याच प्रकारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन, या भाग दोनांची घटकनिहाय गुणविभागणी बघणार आहोत. ह्या विज्ञान भाग दोनमध्ये एकूण दहा प्रकरणं आहेत. त्या दहा प्रकरणांमध्ये काही प्रकरणं जीवशास्त्राची आहेत तर काही प्रकरणं पर्यावरणशास्त्राची आहेत. मग याची गुणांची विभागणी, जीवशास्त्रासाठी 24 गुण आहेत कंपल्सरी, 24 मार्काचे प्रश्न येतील. ऑप्शन त्याला आहे 36, म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिकेत 36 गुणांचे प्रश्न असतील, त्यापैकी 24 मार्काचे प्रश्न हे कंपल्सरी जीवशास्त्रावर विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरं पर्यावरणशास्त्र, एन्व्हायरमेंटल सायन्स, त्याच्यावर 16 गुणांचे कंपल्सरी प्रश्न आहेत आणि ऑप्शनसहित 24 गुण त्याचे असणार आहेत. आता याच्यात आपण बघूया की कोणत्या प्रकरणाला किती गुणदान दिलेलं आहे. पहिलं आपलं जे प्रकरण आहे आनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हे प्रकरण तीन गुणांना आहे कंपल्सरी, विकल्पासहित त्याला गुण आहेत पाच. दुसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, चार गुणांना आहे, ऑप्शनसहित त्याला गुण आहेत सहा. तिसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, पाच गुणांसाठी आहे, विकल्पासहित याला गुण आहेत सात. चौथं प्रकरण आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर हे प्रकरण आहे पाच गुणांचं, विकल्पासहित त्याला गुण आहेत सात. जास्त गुणांची प्रकरणं आहेत ही दोघं. पाचवं प्रकरण आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याला गुण आहेत चार आणि विकल्पासहित हे प्रकरण आहे सहा गुणांना. सहावं प्रकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. हे प्रकरण आहे चार गुणांसाठी आणि विकल्पासहित आहे सहा गुणांसाठी. सातवं प्रकरण आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीज. आणि हे प्रकरण आहे
गुण त्याला दिलेले आहेत चार, चार मार्काचे प्रश्न याच्यावर विचारले जातील आणि विकल्पासहित जास्तीत जास्त सहा गुणांचे प्रश्न विचारले जातील. आठवं प्रकरण आहे पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल टेक्नॉलॉजीज अँड बायोटेक्नॉलॉजीज. हे प्रकरण आहे चार गुणांचं आणि विकल्पासहित त्याला दिलेले आहेत सहा गुण. नववं प्रकरण आहे सामाजिक आरोग्य, सोशल हेल्थ. हे प्रकरण आहे चार गुणांचं आणि ऑप्शन्सही त्याला आहेत सहा गुण. आणि शेवटचं दहावं प्रकरण आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. हे तीन गुणांसाठी आहेत, ऑप्शन्सही त्याच प्रकरणाला पाच गुण आहेत. म्हणजे एकूण इकडची बेरीज झाली 40 आणि तिकडची बेरीज झाली 60. प्रश्नपत्रिका टोटल 60 गुणांची असेल आणि आपल्याला त्यापैकी 40 गुणांची प्रश्न ही सोडवायची आहेत. आता ह्या गुणदान जो तक्ता आहे, ह्या तक्त्याचं महत्त्व काय, की आपला अभ्यास करताना याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. अभ्यास करताना आपण कोणत्या पाठाला किती महत्त्व द्यायचं आहे ते आपल्याला याच्यावरून कळतं. तसंच प्रत्येक पाठावर निश्चित केलेल्या प्रश्नाच्या गुणानुसार कोणता प्रश्न त्याच्यावर विचारला जाऊ शकेल हे आपण अंदाज बांधू शकतो. या कृतीपत्रिकेचं स्वरूप, आता कृतीपत्रिका जी आपली प्रश्नपत्रिका आहे ती कृतीपत्रिका आहे आणि ही काढताना प्रश्न प्रकारानुसार आणि उद्दिष्टानुसार दोन प्रकारे याची विभागणी केली जाते. आता पहिला प्रश्न जो आहे तो आहे वस्तुनिष्ठ, ज्याच्यात आपण रिकाम्या जागा, जोड्या लावा, सहसंबंध सांगा, सत्य असत्य लिहा. जी प्रश्न येतात ती 10 गुणांची असतात आणि विकल्पासहित त्याला 10 गुण आहेत आणि याचे शेकडा गुण काढलेत तर 25% गुणांचे प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. दुसरा प्रकार जो आहे तो अतिलघोत्तरी, की ज्यांची उत्तरं लहान आहेत अशी प्रश्न देखील प्रश्नपत्रिकेत असणार आहे 10 गुणांची आणि विकल्पासहित असणार आहे ती 16 गुणांची. याचंसुद्धा 100% प्रमाण आहे 25%. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे हा लघुत्तरी प्रकारचा आहे आणि हा सगळ्यात प्रश्नपत्रिकेतला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याला गुणदान जास्त आहे. तर 40 पैकी 15 मार्काचे प्रश्न या लघुत्तरी प्रकारामध्ये येत आहेत आणि विकल्पासहित त्याला 24 गुण आहेत. आणि याचं 100 गुण प्रमाण काढलं आपण तर 37.5% प्रश्न प्रकार हे लघुत्तरीमध्ये येतात. आणि शेवटचा जो चौथा प्रकार आहे दीर्घोत्तरी, मोठा प्रश्न, तो 5 गुणांचा प्रश्न आहे आणि विकल्पासहित 10. म्हणजे हे दोन प्रश्न आपल्याला विचारले जातील, 2 पैकी 1 आपण सोडवणार आहोत आणि याला 12.5% गुणांचं वेटेज दिलेलं आहे. गुणांची बेरीज केली 40 येते, विकल्पासहित 60 येते आणि 100% बेरीज केली तर ती 100 येते. आता उद्दिष्टानुसार गुणविभागणी, आपण विषयाचा अभ्यास करताना ही उद्दिष्ट आपली ठरलेली आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य. या कौशल्यांचा आपण अध्यापनात वापर करत असतो आणि याचाच वापर करून प्रश्नपत्रिका काढताना विचार केला जातो. ज्ञानावर आधारित प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत 10 गुणांची असतील, विकल्पासहित 15 गुण आणि 100% त्याची असतील 25. आकलनावर प्रश्न असतील 10 गुणांचे, विकल्पासहित गुण असतील 15, 25% याचं प्रमाण असेल. उपयोजन जे आहे ॲप्लिकेशन, की दिलेली संकल्पना दैनंदिन जीवनात तुम्ही कशी वापर करू शकतात, समस्या कशी सोडवू शकतात, त्या प्रकारची जी प्रश्न आहेत या प्रश्नांना 16 गुण आहेत,
विकल्पासहित 24 आणि शेकडा गुण त्याची आहेत 40. तर कौशल्यावर आधारित स्किल यावर आधारित जी प्रश्न आहे ती 4 गुणांना आणि विकल्पासहित 6 गुण याला शेकडा गुण आहे 10. आणि एकूण जर आपण बघितलं तर गुणांची बेरीज 40, विकल्पासहित 60 आणि शेकडा गुण 100 याची होते. आता प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न जो आहे हा पहिला अ, एक गुणांचे 5 प्रश्न, पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न या प्रश्नात विचारले जातील. मागच्या या अगोदरच्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या म्हणजे मार्च 2019 त्याच्यात हे स्वरूप बदललेलं होतं. तर आता शासनाने बदल केलेला आहे, पाठ्यपुस्तकावर आधारितच मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एका गुणाचा एक असे 5 प्रश्न असतील, कंपल्सरी हे 5 गुणांचे असतील. प्रश्न पहिला ब हा एक गुणांचे 5 प्रश्न, याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा पर्याय नसेल, कारण तो वरती आलेला आहे, बहुपर्यायी प्रश्न वरती आलेला आहे रिकाम्या जागांचा. म्हणून एक ब मध्ये तो वगळून इतर उरलेली प्रश्न त्यात जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग, सत्य असत्य, ट्रू ऑर फॉल्स, कोरिलेशन बिटवीन, सहसंबंध सांगा, राईट मॉलिक्युलर फॉर्म्युला, रेणूसूत्र लिहा, गिव्ज नेम, नावं द्या, अशा प्रकारची एक एक गुणांची 5 प्रश्न इथे असतील. हा एक ब 5 गुणांचा, म्हणजे पहिला प्रश्न बघा 10 गुणांचा तयार झाला. इथे तुम्हाला विकल्प दिले जाणार नाहीत. प्रश्न दुसरा अ, दुसरा अ मध्ये 2 गुणांचे 3 शास्त्रीय कारणं असतील आणि त्यापैकी कुठलेही 2 सोडवणं आवश्यक असेल. 3 पैकी 2 कोणतेही शास्त्रीय कारणं लिहा. प्रत्येक शास्त्रीय कारणाला 2 गुण असतील आणि असे हे 4 गुणांचा हा दुसरा अ प्रश्न असेल. शास्त्रीय कारणं लिहिताना प्रत्येक मुद्द्याला, प्रत्येक शास्त्रीय तत्वाला एकच गुण असेल, 2 शास्त्रीय तत्वांना 2 गुण असतील असं याचं स्वरूप असतील. तर या प्रश्नामध्ये भाग 1 विचार आपण केला तर भाग 1 कमीत कमी 1 प्रश्न रसायनशास्त्राचा आणि कमीत कमी 1 प्रश्न भौतिकशास्त्रावर संबंधित घटकावर असेल. कदाचित रसायनशास्त्राचे 2, भौतिकशास्त्राचा 1, किंवा भौतिकशास्त्राचा 1, रसायनशास्त्राचे 2 असंही असू शकेल. जर तुम्ही भाग 2 विचार केला तर भाग 2 हा प्रश्न असाच आहे, 3 पैकी 2 शास्त्रीय कारणं लिहा, पण त्याच्यात किमान 1 प्रश्न जीवशास्त्रावर आणि 1 प्रश्न पर्यावरणशास्त्रावर आधारित असेल. प्रश्न क्रमांक 2 ब, 2 गुणांचे 5 प्रश्न सोडवा. 5 प्रश्न आपल्याला दिलेले असतील, 5 पैकी कोणतेही 3 सोडवा. इथे ऑप्शन आहे आपल्याला आणि याला 6 मार्क असेल, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. भाग 1, या ठिकाणी प्रश्नांचं विभागणी अशी आहे, किमान 2 रसायनशास्त्र आणि किमान 2 भौतिकशास्त्र संबंधित घटकावर आधारित प्रश्न या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले जातील. तर भाग 2 किमान 2 प्रश्न जीवशास्त्र व किमान 2 प्रश्न पर्यावरणशास्त्र यावर विचारले जातील आणि याला गुण आहेत 6. प्रश्न दुसरा ब 6, म्हणजे दुसरा अ 4, दुसरा ब 6, हे दुसरा प्रश्न आपण झाला 10 गुणांचा. प्रश्न तिसरा, विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक 3. या तिसऱ्या प्रश्नात 8 प्रश्न दिले जातील आणि 8 पैकी कोणतेही 5 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत, म्हणजे 3 5 15 मार्काचा हा प्रश्न आहे. भाग 1 विचार करताना 4 प्रश्न
भौतिकशास्त्रावर विचारले जातात व चार प्रश्न रसायनशास्त्र घटकावर आधारित विचारले जातील। तर भाग दोनचा विचार केला, चार प्रश्न जीवशास्त्र व चार प्रश्न पर्यावरणशास्त्र या विषयावर आधारित विचारले जातील। असा हा 15 मार्काचा प्रश्न असेल। ऑप्शन्सही त्याला 24 गुण दिलेले आहेत। शेवटचा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 4, त्याच्यात 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 2 पैकी आपल्याला कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे। त्यात भाग 1 साठी 1 प्रश्न रसायनशास्त्रावर असेल आणि 1 प्रश्न भौतिकशास्त्र संबंधित घटकावर आधारित विचारला जाईल। तर विज्ञान भाग 2चा विचार केला आपण, तर विज्ञान भाग 2 मध्ये 1 प्रश्न जीवशास्त्रावर घटकावर विचारला जाईल, तर 1 प्रश्न पर्यावरणशास्त्र या घटकावर विचारला जाणार आहे। म्हणजे 40-40 गुणांच्या 2 प्रश्नपत्रिका आपल्या असतील। भाग 1 साठी 40 गुण, त्याला 2 तास वेळ असेल। भाग 2 साठी 40 गुणांची प्रश्नपत्रिका, वेळ 2 तास असेल। 80 गुण झालेत, आता उरलेले 20 गुण, उरलेले 20 गुण आपल्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आहे, अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षा। ह्या प्रात्यक्षिक परीक्षेचं सुद्धा विभाजन केलेलं आहे। तर 20 गुणांपैकी प्रयोग परीक्षा आपली असणार आहे 12 गुणांची, म्हणजे भाग 1 6 गुणांचा 1 प्रयोग, भाग 2 6 गुणांचा 2 प्रयोग। प्रयोग वहीला असणार आहे 4 गुण, भाग 1चे प्रयोग 2 गुण, भाग 2चे प्रयोग 2 गुण। आणि उपक्रम अहवाल, ह्या उपक्रम अहवालाला असतील 4 गुण। हे उपक्रम आपल्याला विज्ञान भाग 1 साठी 1 उपक्रम करायचा आहे आणि विज्ञान भाग 2 साठी 1 उपक्रम करायचा आहे। म्हणजे कंपल्सरी 2 उपक्रम आपल्या उपक्रम नोंदवहीमध्ये असणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी 4 गुण आपल्याला मिळणार आहेत। विद्यार्थी मित्र हो, प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळेस आपली प्रयोग वही आणि आपली उपक्रम वही आपल्याला प्रयोग परीक्षेच्या वेळेस सादर करणं अत्यावश्यक आहे। त्या दिल्यानंतरच तुम्हाला हे 8 गुण दिले जाणार आहेत। ह्या प्रयोग परीक्षेचे मूल्यमापन पुढील प्रकारे आहे। प्रयोगाची जी कार्यपद्धती आहे, तुम्ही कशा प्रकारे प्रयोग करतात, भाग 1 साठी 3 गुण, भाग 2 साठी 3 गुण, असे 6 गुण आहेत। निरीक्षण तक्ता हा भाग 1चा 2 गुणांना असेल, भाग 2चा 2 गुणांना असेल, म्हणजे 4 गुण। आणि शेवटी त्या प्रयोगाचा अनुमान किंवा निष्कर्ष जो तुम्ही लिहिणार आहात, तो भाग 1 साठी आणि भाग 2 साठी 1-1 गुण, म्हणजे 2 गुणांसाठी असणार आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला मार्च 2021 ची जी परीक्षा आहे, ती परीक्षा या मूल्यमापन सुधारित पद्धतीने द्यायची आहे आणि या टेक्निकचा वापर करून, या तंत्राचा वापर करून आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही या सगळ्या पद्धतीनुसार आपल्या विज्ञान विषयाचा अभ्यास कराल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवाल। धन्यवाद।